माय मराठी चोईसेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण कोविड नाईन्टीनसारख्या आजाराची अपडेट सातत्य सातारा जिल्ह्यातील नागरिकांना देत असतो आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहे एका लहान बालकाला तीन वर्षाच्या बालकाला कोविड सारख्या आजाराची बाधा असं जिल्हा प्रशासन आज जाहीर केलेलं आहे तर कुराडमध्ये अनुमानित म्हणून उपचारासाठी दाखल पाच महिन्याचं बालक हे मृत्यूमुखी पडलेलं आहे तर एक्केचाळीस जणं अजून उपचारासाठी अनुमानित म्हणून दाखल झालेले आहेत सातारा जिल्ह्यात करोनासारख्या बाधानं आता पायी रो रू, रोवण्यास सुरुवात केलेली आहे फलटण असेल पाटण असेल कराड असेल त्यानंतरनं जावली असेल ह्या भागामध्ये रुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे किंवा कराड तालुका जर बघितलं तर सर्वाधिक म्हणजे आठ रुग्ण हे कराड तालुक्यात सापडलेले आहेत त्याच्यामुळं आजपासून कराड पूर्ण बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे त्याच्यामुळं कराडमध्ये आता अत्यावश्यक सुविधेतल्या अटी शर्तीवर काही सवलती देऊन अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात आलेल्या आहेत मात्र इतर कुठलेही गोष्ट तुम्हाला आता चालू दिसणार नाही त्याच्यामुळं पूर्णत आता हे कराड लॉकडाऊन असणार आहे कुठलीही वस्तू तुम्हाला आता घराच्या बाहेर मिळणार नाही किंवा नागरिकांनाही घराच्या बाहेर येता येणार नाही दोनच्या वर नागरिक जरी घराच्या बाहेर दिसले तरी त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले जाणार आहेत अशी अध्यादेश जिल्हा अधिकारी यांनी नुकतेच पोलीस प्रशासनाला दिले आहेत कोविड नाईन्टीनसारख्या आजाराची जर आपण साताऱ्यातली हिस्ट्री बघितली तर आत्तापर्यंत एकूण अठरा रुग्ण हे सातारा जिल्ह्यामध्ये कोविड नाईन्टीनचे आहेत त्याच्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तिघा जणांना उपचार पूर्ण केल्यानंतर त्यांचे ने रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे तर बाकीचे आता साताऱ्यात असतील किंवा कराड पाटण ह्या भागामध्ये उपचार घेत आहेत त्याच्यामुळं सातारा आता रेड झोनच्याही पुढे गेलेला आहे पंधराच्या वर प रुग्ण हे सातारा जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत त्याच्यामुळं सातारागारानं आता गांभीर्य घेतलं पाहिजे आपणच काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे घराच्या बाहेर येणं टाळा विनाकारण जर कुठलीही गरज नसेल तर घराच्या बाहेर येऊ नका हात धुवा प्रत्येक वेळेला मास्क वापरा सॅनिटायझरचा उपयोग करा आणि आपल्या लहान बाळांपासून आपण अलिप्त राहा जर पुणे मुंबईवरून आलेले नागरिक असतील तर ते त्यांनी ते आपली नोंदणी जिल्हा प्रशासनाकडे करा आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये जे कोविड सारख्या आजाराने बाधित झालेले जे रुग्ण आहेत ते मुंबई आणि पुण्यावरून आलेले आहेत त्याच्यामुळं मुंबई आणि पुण्यावरून आलेल्या नागरिकांना आमचं मायमराठीच्या माध्यमातून ना आव्हान आहे जिल्हा प्रशासनाचं ऐका जिल्हा प्रशासन दिलेल्या सूचना पालन करा आणि आपली नोंदणी ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करून घ्या आपली आलेली हिस्ट्री सांगा कारण तुम्हाला जर कुठल्या ह्याच्या बाबती सिम्पटम्स जाणवत असतील तर जिल्हा प्रशासनाला सांगा कारण तुमच्यावर लगेच उपचार केले जातील आणि तुम्हाला जर ह्या रोगाची जर बाधा असेल तर तुमच्यावर लगेच उपचार झाला तर तुमची आजारही लवकर बरा होऊ शकतो त्याच्यामुळं शासनाने दिलेले अध्यादेश पाळा पोलिसांच्या सूचना पालन करा कारण आपण आता रेड झोनच्याही बाहेर गेलेलो आहे कराड़ तर आता पूर्ण बंद झालेलं आहे आणि जावलीमध्येही परिस्थिती तशी नाजूक आहे कारण जावलीमध्येही रुग्ण वाढलेले आहेत आणि व जर आपण सातारा जिल्हा रुग्णालयात जर बघितलं तर अनुमानित रुग्णांची ही संख्या वाढत चाललेली आहे काल अडुसष्ट लोक अनुमानित म्हणून दाखल झाले होते आज एक्केचाळीस जणं दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं ह्यांचीही संख्या चांगली वाढती आहे त्याच्यामुळं नागरिकांनो ना आपापले घरामध्ये राहावा सतर्क राहावा आणि आरोग्याची काळजी घ्या आम्ही सातत्यानं तुम्हाला मराठीच्या माध्यमातून करोनाबाबतीतले अपडेट देत राहू नक्की पाहत राहा माय मराठीच्या तास आमच्या जर बातम्या नक्की आवडत असतील तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की आमच्या बातम्या कशा वाटतात धन्यवाद